काय आहे, साहित्य संमेलन हा महाराष्ट्राची एक विशेषता आहे आणि तो एक भाषिक उत्सव असतो, तो एक सांस्कृतिक उत्सव असतो, साहित्यिकांचा उत्सव असतो आणि त्याच्यासाठी एका व्यक्तीची निवड केली जाते. अनेक व्यक्ती त्याच्यासाठी पात्र असतात, पण यावर्षी त्यांनी माझी निवड केली याचं समाधान निश्चितपणे वाटतं. पण माझ्या बरोबरीचे किंवा माझ्या आधीचे बरेच जण असे आहेत की ज्यांना हे पद मिळायला पाहिजे होतं आणि आता मला हे पद दिलेलं आहे, त्यांच्या सगळ्यांच्या सद्भावनांचा मी फक्त आदर करते. नेमका तुमचा प्रवास कसा होता, पुण्यापासून तर सांगलीपर्यंत आला, कसा प्रवास होता? पुण्याला माझं प्राथमिक शिक्षण झालं. लोकसंस्कृतीचा अभ्यास करत असताना अभिजन संस्कृती आणि लोकसंस्कृती ह्या दोन्हींचा अनुभव मला मिळाला, कारण माझा जन्म झाला तो तथाकथित उच्चवर्णीयामध्ये झाला. माझं लहानपण ज्या ठिकाणी गेलं ते मला आवर्जून उल्लेख करावासा वाटेल की विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्राव ज्यांनी चारही वेदांची भाषांतरं केली आणि ज्यांनी सर्व चरित्रकोश लिहिले, तर संस्कृतचं अध्ययन करणारे हे फार मोठे पंडित आणि सुधारणावादी पंडित, त्यामुळे त्यांच्या सहवासात माझं लहानपण गेलं. भोवतालचं वातावरण हे अत्यंत पारंपरिक होतं. मी मंदिरांच्या वेढ्यामध्ये आम्ही राहत होतो सगळेजणं, कारण चित्रावांचं घर हे नदीच्या काठी आहे, मुळामुठा नदीच्या काठी आणि ओंकारेश्वराच्या जवळ आहे जिथे प्रेत जाळली जातात. त्यामुळे असं चमत्कारिक वातावरण होतं की एकीकडे मंदिरामध्ये कीर्तनं, प्रवचनं, भजनं वगैरे चालत असे, लग्न कार्य पारंपरिक गोष्टी चालत असत, बायकांचा हातगा बोंडला, काय व्रत वैकल्य वगैरे, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी जगत आले, कारण एकत्र कुटुंबामध्ये त्या मुलीला जसं जगावं लागतं तशी मी जगत आले आणि त्याची अनुभूती घेत आले. पण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट की केवळ परंपरेने सांगितलं आहे म्हणून ते स्वीकारलंच पाहिजे असं नाही, असं का कोण जाणे, माझं डोकं नेहमी तिरकं चालत आलं. परवा कुसुमाग्रजांच्या प्रतिष्ठानमध्ये माझ्या नाशिकला मुलाखत घेतली आणि त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला की सीतेबद्दल असा विचार करताना तुम्ही वयाच्या 7व्या 8व्या वर्षी एका कीर्तनकाराशी वाद घातलात असं आम्ही ऐकतो. म्हणलं हो, ही गोष्ट खरी आहे, कारण मला मनामध्ये स्वतंत्रपणे प्रश्न हे लहानपणापासून निर्माण होत राहिले आणि ती परंपरा जगत असताना त्यातलं सत्व काय आणि उपर चिकटवलेलं काय, न्याय्य काय आणि अन्याय काय, हे का कोण जाणे मला जाणवत आली. ही कदाचित प्रकृतीची देणगी असेल असं मी मानते. तिथला चालल्या तर माझे वडील नोकरी करत असताना ज्याला आपण बदल्या होतात आणि त्यामुळे मी 11वी SSC होती माझ्या काळामध्ये, तर ते मी 11वीपर्यंत माझ्या 8-9 शाळा झाल्या, कारण दरवर्षी शाळा बदलायची आणि मगाशी म्हटलं तसं मुलींच्या शिक्षणाकडे काही फारसं लक्ष देण्याची प्रथा नव्हती. मी आपली दर गावाला रडत गागत कुठेतरी शाळेमध्ये जायचे असं करत करत कुर्डूवाडीला मी SSC झाले. त्यामुळे कल्याण, कुर्डूवाडी, मुंबई, दादर अशा निरनिराळ्या ठिकाणी ते कधी खेड्यामध्ये, कधी गावाकडे, कधी पुण्याच्या शाळेत असं करत 8-9 शाळांतनं मिळून मी 11वी झाले, 11वी कुर्डूवाडीला झाले. त्याच्यानंतर शारीरिक शिक्षकाचा एक मी छोटासा कोर्स केला, सरकारी कोर्स होता त्यावेळेस. का? तर त्याच्यातनं दरमहा 50 रुपये आम्हाला मिळत होते आणि पैसे मिळवणं ही निकड होती कौटुंबिक रचनेच्या दृष्टीने. म्हणून मी तो कोर्स केला आणि त्यानंतर मला नोकरी मिळाली. SSC झाल्याबरोबर 4 महिन्यामध्ये 3 महिन्याचा कोर्स केला, 4थ्या महिन्यात नोकरी मिळाली ती नाशिकला एका मुलींच्या शाळेमध्ये मिळाली. मी नाशिकला SSC नंतर नोकरी करत करत दरवर्षी बाहेरून परीक्षा देत देत PhD पर्यंतचं काम केलं. मी शिकायला एकही दिवस महाविद्यालयात गेले नाही, मी शिकवायलाच गेले एकदम महाविद्यालयात आणि तेही सांगलीला आल्यानंतर, कारण ते मी नाशिकला मला पहिली नोकरी मिळाली. मी MA झाले, ज्या दिवशी मी MA झाले त्या दिवशी माझं सांगलीत स्थलांतर झालं काही कौटुंबिक कारणांच्यामुळे. आणि सांगलीत आल्यानंतर 1-2 वर्ष मी मुलींना शिकवायचंही काम केलं आणि नंतर महाविद्यालयामध्ये MA झाल्यानंतर मला तिथेच मी शेवटपर्यंत काम केलं. नंतर PhD झाले, PhD ला पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार मिळाला
आणि मी लिहित राहिले. इथे सांगली नाट्य पंढरी असल्यामुळे रंगमंचावर काम करत आले, विद्यार्थ्यांच्यासाठी शिबिरं घेतली, विद्यार्थ्यांच्यासाठी नाट्यस्पर्धा घेतली, ॲमॅच्युअर्स ड्रॅमॅटिक असोसिएशन या नाट्यसंस्थेची स्थापना केली आणि माझ्या ज्याला आपण म्हणतो समान आवडीची मंडळी ही पहिल्यापासून मला भेटत गेली आणि आजपर्यंतची वाटचाल झाली. मला सेवानिवृत्त होऊनसुद्धा यंदा बरोबर 25 वर्ष झाली म्हणजे पाऊशतक झालं आहे. परंतु या पाऊशतकामध्ये सरासरी दरवर्षी माझं एक नवीन पुस्तक प्रकाशित झालं आहे आणि वर्षाकाठी किमान एक पुरस्कारही मिळत गेलेला आहे, तो अक्षरशः आजपर्यंत. म्हणजे कालच एका पुरस्काराची घोषणा झाली, रात्री मला फोन आला की सीतायन या पुस्तकासाठी ठाणे नगरवाचन मंदिराने ग्रंथमंदिराने मला एक पुरस्कार दिलेला आहे. त्यामुळे लोक हे दखल घेत आली, म्हणजे हम चलते रहे कारवा बनता गया असं म्हणता येईल असं झालं. मुद्दाम करायचं म्हणून मी ओढून ताणून काही केलं नाही, ज्याच्यात आनंद मिळेल ते मी करत आले आणि ती माणसं मला भेटत गेली. तुम्ही आता सगळेजण भेटलात हाही माझ्या आनंदाचा भाग आहे असं मी मानते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.